नमस्कार अन्नपूर्णामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत खानदेशी वांग्यांचं अस्सल खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत रेसिपीसोबतच मी भरपूर अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला हे वांगे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी सर्वप्रथम वांग्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते वांग सर्व बाजूने छान भाजलं जाईल भरीत बनवण्यासाठी वांगी निवडताना ती वांगी, वांगी वजनाने हलकी घ्यायची आहेत ती खूप जड नाही घ्यायची कारण जर का तुम्ही जड वांगी घेतली तर त्यामध्ये खूप जास्त बिया असू शकतात आणि रेषे पण त्यामध्ये जास्त असतात म्हणून वांगी ही वजनाने नेहमी हलकीच घ्या त्या वांग्यांना छान तेल लावून झालं आहे आणि आता हे आपण एक एक करून भाजून घेऊया मी डायरेक्टली गॅसवर भाजते आहे हे मंग आणि हे जर का आपण असंच डायरेक्टली भाजलं तर त्यामध्ये खूप छान असा थोडासा स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे शक्यतो हे, त्याम हे डायरेक्टली गॅसवरच भाजायचं आहे कढईत किंवा तव्यावर भाजायचं नाही आणि थोडासा त्रास आपल्या सर्व मैत्रिणींचा वाढणार आहे की गॅसची शेगडी थोडी साफ करावी लागणार आहे आणि आता या भरितासाठी आपण ज्या मिरच्या घेणार आहोत त्यासुद्धा खानदेशच्याच आहेत अगदी प्रॉपर तर त्यासाठी इथे दोन प्रकारच्या मिरच्या मी वापरणार आहे एक जाड ज्या स्पेशली खानदेशमध्ये भरितासाठी वापरल्या जातात त्यांचा जो तिखटपणा असतो तो, तो मिडियम असतो आणि जर का तुम्ही थोडं जास्त तिखट खात असाल तर त्यामध्ये दोन तीन बारीक हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ज्या थोड्या जास्त तिखट असतात तर आता हे वांग आपलं भाजत आलं आहे जवळपास आणि आता ह्या मिरच्यासुद्धा आपल्याला अशा छान भाजून घ्यायच्या आहेत हवं तर थोडं तेल टाकू शकतात आणि मिरची भाजत असतानाच आपण आपलं वांगंसुद्धा चेक करून घेऊया याला खालच्या सुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे परफेक्ट आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊया मिरच्या पण आपल्या भाजत आल्या आहेत जर का तुम्ही खानदेशमध्ये गेलात तर थंडीच्या दिवसामध्ये स्पेशली फॅमिली गेट टुगेदरमध्ये भरीत हे आवर्जून केलं जातं आणि या दिवसामध्ये त्याची चवही अप्रतिम लागते आणि जर का ही वांगी चुलीवर भाजलेली असतील किंवा शेतामध्ये छान छोटीशी शेकोटी करून त्यामध्ये भाजलेली असतील तर त्याची चव अप्रतिम असते दोन्ही वांगी व्यवस्थित मी भाजून घेतली आहे आणि थोडा वेळ त्यांना थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे जेणेकरून वांग्यामध्ये जे तेल असेल ते सुद्धा त्या भांड्यात येईल तर शक्यतो चाळणी वगैरे घेऊ नका वांगं थंड करण्यासाठी अशा प्रकारचंच भांडं घ्या आणि हे स्पेशली भरीत बनवण्यासाठी लागणारा खलबत्ता मला माहीत नाही तुमच्याकडे काय म्हणतात परंतु खानदेशमध्ये याला एक स्पेशल नाव आहे जर का ते तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सुद्धा तुम्हाला खानदेशमध्येच अवेलेबल होतं आणि ही माझी फार आवडती वस्तू आहे आता आपण ठेचा बनवून घेऊया तर ज्या मिरच्या आपण भाजून घेतल्या होत्या त्या घ्यायच्या आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे करून घ्यायचे आहे सुद्धा घ्यायचं आणि आता जेव्हा यामध्ये आपण ते ठेचा ठेचणार आहोत तेव्हा खाली थोडंसं असं जाड कापडची घडी करून तुम्ही घ्या जेणेकरून ते खालून खराब होणार नाही आणि त्याचा आवाज खूप जास्त होणार नाही तर अशा प्रकारे हे यामध्ये आपल्याला ठेचून घ्यायचं आहे जर का तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरवरसुद्धा पल्स रेटनी हे ठेचा बनवून घेऊ शकता अशा प्रकारे बनवून झालेलं आहे त्याचा सुगंध अगदी अप्रतिम येतो आहे आणि या ठेच्यामधला एक चमचा ठेचा मी बाजूला काढणार आहे एरवीसुद्धा तुम्ही जो खरडा किंवा ठेचा बनवत असाल तोसुद्धा तुम्ही जर का यामध्ये ठेचून बनवला तर त्याची चव अप्रतिम लागणार हा जो एक चमचा ठेचा बाजूला काढला आहे तो आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्यामुळे छान चमचमीतपणा येईल भरी त्याला आणि आता फोडणीसाठी लागणारं दुसरं साहित्य पण आपण बघूया तर त्यासाठी लागणार आहे शेंगदाणे जवळपास मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत खोबऱ्याचे काप अशा प्रकारे पातळ करून घेतलेले आहेत नंतर गरम मसाला जो ठेचा आपण काढून घेतला होता तो कढीपत्त्याची पाने त्याचबरोबर थोडासा ओवा एक ते दीड चमचा आणि थोडं जिरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कांद्याची पात तर ही जी पात आहे ती माझ्या किचन गार्डनमधली आहे त्यामुळे भरिताची चव आणखीनच खूप छान होणार आहे तर या पातीचे जे कांदे आहेत ते काढून पात अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि आता वांगी थोडी थंड झालेली आहे तर ते आपण त्याची सालं काढून घेऊया आणि हे वांग्यातलं थोडं तेल आलेलं आहे तर हे तेल आपल्याला टाकून नाही द्यायचं आहे ते पण आपण वापरणार आहोत आणि वांगीची सालं काढताना अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे एका बाजूला आणि अशा प्रकारे ती आपल्याला वांग्याची सालं काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित वांगे स्वच्छ करून घ्यायची आहेत वांगी थोडी गरम असतानाच तुम्ही त्याची सालं काढून घ्या खूप जास्त थंड होऊ देऊ नका थोडं गरम हलकं गरम असताना त्याची सालं पटापट निघतात अशा प्रकारे वांगं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर ते, ते वांग आतून चेकसुद्धा करून घ्यायचं आहे की त्यामध्ये बिया किंवा जर का रेषे असतील तर ते सुद्धा तुम्ही काढून घ्यायचे आहे कधी कधी थोड्या जाड बिया असतात तर त्या अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे आणि आता वांगे इथे चोलून झालं आहे आणि त्याची देठ कट करून घ्यायची आहे जी देठा आपण काढली आहे त्यावर थोडं मीठ टाकून तुम्ही लहान मुलांना ते देऊ शकता मुलं आवडीने खातात ते थे। जो ठेचा आपण ठेचला होता तो ठेचा त्यामध्येच ही वांगी घ्यायची आहेत आणि यामध्ये कांद्याची पातसुद्धा घालायची आहे मी थोडीशी कांद्याची पात बाजूला ठेवते तुम्ही पूर्णसुद्धा यातच टाकून ठेचून घेऊ शकता आणि अशा प्रकारे हे सर्व आपल्याला एकत्रितपणे एक पुन्हा ठेचून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे स्मूद हे झालेलं आहे जर का तुमच्याकडे हे भांडं किंवा ठेचायला दुसरं काही भांडं नसेल तर तुम्ही मिक्सरवरसुद्धा पल्स रेटनी हे भरीत किंवा जी वांगी आहे ती फिरवून घेऊ शकता आणि आता पुढची स्टेप फोडणीची तर यासाठी थोडं जास्तच तेल घ्यायचं आहे भरितासाठी तर मी साधारण एक चार ते पाच पळ्या तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं घालायचं आहे शेंगदाणे सगळ्यात आधी घालायचे आहेत आणि छान खमंग अशी फोडणी तयार करायची आहे खमंग तळलेले शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे काप याची चव अगदी अप्रतिम लागते वांग्याच्या भरितामध्ये छान तळून झाले आहेत आता यामध्ये घालायचं आहे खोबरं किंवा खोबऱ्याचे काप आणि ही फोडणी तयार होते तोपर्यंत जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील खोबरंसुद्धा खमंग परतून घ्यायचं आहे गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे खोबरं छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचं आहे सुंदर रंग आलेला आहे यामध्ये आता घालायचं आहे ठेचा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे तर हा जो ओवा आहे तो थोडासा हातावर असा क्रश करून घालायचा आहे तर ओवा यासाठी घालायचा आहे की वांग हे पचायला जड असतं ओवा घातल्यामुळे ह्या भरिताची चव तर छान लागतेच त्याचबरोबर ते पचायलाही हलकं होतं आणि ज्यांना वांग सहन होत नाही ते सुद्धा हे खाऊ शकता आणि आता यामध्ये घालायची आहे कांद्याची पात आणि सगळ्यात शेवटी घालायचं आहे कढीपत्ता प्रकारे फोडणी आता आपली छान तयार झाली आहे आता यामध्ये घालायचं आहेच आहे भरीत आणि खानदेशमध्ये जेव्हा त्याला फोडणी देतात तेव्हा तिथे भरीताला फोडणी देतो हा शब्द न वापरता भरीत कलसवणे हा शब्द वापरतात तर आपण आता भरीत कलसवून घेऊया भरीत कलसवताना गॅसची फ्लेम अगदी लो नाही करायची आहे ती मिडियमच ठेवा कारण की ती जी फोडणी आहे ती थंड व्हायला नको आणि अगदी छान गरम गरम फोडणीमध्येच हे कलसवून घ्यायचं आहे आपल्याला पाच सात मिनिट छान कलसवल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम मसाला आणि अगदी अर्धी चिमूट हळद अगदी थोडीशी घालायची आहे आणि हे आपण उशिरा यासाठी घालतो आहे की वांग्याचा जो ओरिजिनल कलर आहे बेसिकली खानदेशी वांग्यांचा जो कलर असतो तो भरीत केल्यानंतरसुद्धा पांढरटच दिसतो आणि तो तसाच दिसायला हवा तो काळसर होऊ नये यासाठी आणि त्याचा जो स्मोकी फ्लेवर आहे तो ह्या मसाल्याच्या फ्लेवरमध्ये छान ब्लेंड व्हावा म्हणून आणि हळद आपण जनरली कुठलीही भाजी करताना हळद ही घालतोच अगदी चिमूट होईना बिना हळदीची भाजी आपण करत नाही आणि असं छान परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी सुरेख अप्रतिम कलर आलेला आहे वांग्याच्या भरिताला त्याचबरोबर याचा जो सुगंध दरवळतो आहे आहा अप्रतिम आणि आता जे वांग्यांचं तेल त्या ते भांड्यामध्ये जमा झालेलं होतं तेसुद्धा मी इथे चाळून घेते आणि भरितामध्ये घालते तर ते सुद्धा थोडंसं असतं म्हणून शेवटीच घालते आणि असं भरताच्या चारही बाजूंनी म्हणजे कढईला लागून असं एक चमचा आपलं फोडणी जे तेल वापरलं होतं ते सुद्धा घालते आहे जेणेकरून ते तेल पण गरम होईल आणि हे छान पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं आहे अगदी थोडंच घालायचं आहे हे तेल आणि आता सगळ्यात शेवटी घालायचं आहे मीठ छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख रंग आलेला आहे भरी त्याला आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे तर वांग्याचं भरीत हे फक्त चपातीसोबत खाण्यापेक्षा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत कळण्याच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय छान लागतं आणि वरतून लिंबू पळून घ्यायचं खाताना तुम्ही सुद्धा खांदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवून बघा आणि तुमचे अनुभव कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा वेळात वेळ वेड़ा काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत